नमस्कार मित्रांनो, पुरी जगन्नाथमधून तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आत्ता रात्री जे वाजले ते 7 आणि परत मी अजून मंदिराकडे आलोय. दुपारी आलेलो तर दुपारी काही एवढे लोक नव्हते, आता आलोय तर एवढी गर्दी आहे ना संध्याकाळी. आणि वातावरण एकदम मस्त आहे, संध्याकाळचं लय गर्दी आहे, सगळे लोक रात्रीच्याच बाहेर आले. थोडे बघू शकतो तुम्ही किती गर्दी आहे. मस्त संध्याकाळी दर्शन झाले, दर्शन करून रूम मध्ये आले. आणि आता रूम मधून सध्या रूम मधून आता नितीन कॉफी बनवायला लागलाय. इथं कॉफी बनवून कॉफी पिऊ नंतर आम्ही बीचला जाणार आहोत. तुम्हाला पण घेऊन जातो बीचला. आणि या रूम डबल बेड, बेड कसे किंग साईज बेड. इकडं बघा, मास्टर शेफ माझी जीएम ऑनर आता मोहन राम इला नागेश्वर नॉन पॅकेट मास्टर शेफ రెండు పడితే చాలు రా, సరిపోదు అయినా తీసుకోవచ్చు. ఇద్దరికి ఏం సరిపోదు, పొడి పొడి काय मान मंडळी कस आहे वाजले ते. आता पावणे 9 वाजले आहे आणि आता आपण कॉफी काय राव कॉफी ही बरोबर नाही. हे बघा मंडळी, जेवायच्या टाइम ना आम्हाला असं पास तिथे म्हणजे ना काय जेवण जाणार सांगा तुम्ही. नितीन नेमकं गावला पोटलंची दुसरी रूम आहे. जेव काय म्हणला पावडर पुरण आहे. आणि मी काय म्हणते ते ऐकतो, ही आमची दुसरी रूम आहे. पण धर्मेंद्र आता बरोबर झाले माणूस हो, ही आमची दुसरी रूम, तिकडचं सगळं सामान हाताला आणलंय. बॅग म्हणलं मला. आणि आता इथं माल उभ्यात चाललाय, सोडली नाही बॉटल पण सोडली नाही म्हणजे चारी बॉटल कॉम्प्लिमेंटरी दिलेले. कॉम्प्लिमेंटरी दिले का काय माहित नाही, सकाळी कळलं कॉम्प्लिमेंटरी दिले का काय माहित नाही. पण ही काय गोष्ट असेल ती आम्हाला सकाळी 8 वाजता चेकआउटच्या टाइमला बिल किती फाडतेली ती आम्हाला काय तसं करायचं तेवढं चालतात. काय नुसतं मूड पॅकेट भरत नाही एव्हरीडे, मूड पॅकेट भरत नाही. शुगर शुगर रेंडू तर मंडळी आता आम्ही निघालोय बीचला. उशीर खूप झालाय तरी पण आता बघणार आहे बीचला आहे का आलो रात्रीच. पहिल्यांदा काहीतरी खाणार आहोत आणि परत जाणार आहोत आम्ही बीचला. आणि तुम्हाला पण घेऊन जाते बीचला. आणि आता ई रिक्षा आहे आम्हाला छोटे छोटे बिल देतो म्हणजे रोडवर चाललाय. चला करतोय बीच वर जाण्याआधी आम्ही आता निघालोय पिझ्झा खायला. पिझ्झा खाणार आणि परत बीचला जाणार आहोत. समोर आहे डॉमिनोज, तिथे निघालोय आपण पिझ्झा खायला. आलाय आमचा डिनर, आता इथं आम्ही पिझ्झा खाणार आहोत. पिझ्झा खाऊन झाल्यानंतर आम्ही जाणार परत बीचला. तर गाईस वाजले ते 9:30. इथं काही जेवण एवढं काही खास भेटणार ना पुरी सिटीमध्ये.
सगळीकडे म्हणजे एकदम नॉर्मल आहे पण खास नाही असं सांगू शकतो. सो आता आपण डॉमिनोज पिझ्झा लागलोय जी ऑल ओव्हर इंडिया एकच असते आणि एकच टेस्ट असते. सो ह्याच्यापेक्षा दुसरं बेस्ट ऑप्शन काहीच नाही. आता ही खाऊया आणि भेटूया मग आता उद्या सकाळी. तर आपण जाणार आहे कोणार्कला, कोणार्क टेम्पल व्हिजिट करायला आणि त्यानंतर मग जायचं भुवनेश्वरला. ठीक आहे. A few moments later. आपण आता पुरीच्या बीचवर आणि आता वाजले संध्याकाळचे 10. भरपूर असा अंधार पडलेला आहे. वाटे वगैरे काय दिसत नाही. पुरीच्या बीचवर बे ऑफ बंगाल हे तुम्हाला जर दिसत असेल अंधार बघू शकता. आणि संध्याकाळचे 10 त्या तरी पण भरपूर अशी लोक येते अजून बीचवर. आणि हा बीच मला वाटतं 12 वाजेपर्यंत सुरू असतो वाटतो. त्यामुळे 12 वाजेपर्यंत कोण काही बोलत नाही. इथे भरपूर असे लोक येते आणि हे आमचे काहीच मी इथे 10-12 वर्षानंतर आले. जशी माझी मेमरी मला सांगितली समोर पुरी हॉटेल आहे. तो समोर पुरी हॉटेल आहे, एक मोठं हॉटेल. तो पुरी हॉटेल आहे काय तिथं जेव्हा मी आलो तेव्हा म्हणजे 10-15 वर्ष झालेत, मॅक्सिमम 10-15 झालेत माझ्या. सो इथं काहीच हॉटेल नसायचे. एक फक्त बिल्डिंग मला आठवते की अशी एकच बिल्डिंग मात्र आहे ती मोठी असायची. आणि माझ्या अंदाजी 30 ती बिल्डिंग आहे. आणि इथं येऊन मला ती मेमरी लिंक करते का की आम्ही त्या टाइमला एक 20 to 25 मेंबर्सची ग्रुप असायचं. लेडीज आणि जेंट्स असे की त्या टाइमला आम्ही दोन मोठे डॉर्मेटरी रूम सारखे घेतलेले जी की एकदम असे 10-15 बेड्स असायचे एकाच रूम मध्ये सिंगल बेड्स. ले एन्जॉय करायचो ले ऍक्च्युली मी ती मेमरीज मला आता किकिंग करते की ह्या टाइमला मी असं 10 to 15 years बॅक इथं आलेलो. एकदम लय हॅपनिंग वाटते की यार कधी बसन गेले 1 वर्षापासून मी प्लॅन करते यावं कधी टाइम जमायचं नाही काय पण असायचं. आता अचानक ठरलं. अचानकच यस अचानक मराठी अचानकच ठरलं. आणि ह्या साईडला एकदम भारी व्ह्यू असणार आहे. त्यामुळे नेक्स्ट टाइम कधी आलो काय पण नाही तुझ्या मग भेटू नंतर. A few moments later. साडे 11 समोर बघून